नमस्कार, कुमार्स किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत बेकरीमध्ये मिळती अगदी तशीच अतिशय ठिसूळ नानकटाई। तुम्ही बघू शकता ही नानकटाई अतिशय ठिसूळ बनलेली आहे आणि ही मी घरात बनवलेली आहे, तुम्हीही घरात बनवू शकता। तर आपण पाहूयात ही कशी बनवायची। ते त्यासाठी आपण ही कढई प्रीहीटिंगला ठेवून घेऊयात। या कढईच्या तळाशी मी मिठाचा एक थर दिलेला आहे। आता ही कढई मंद आचेवर झाकण ठेवून 10 मिनिटं प्रीहीट करून घेऊयात आणि ही कढई प्रीहीट होईपर्यंत आपण आपल्या नानकटाईचा डो तयार करून घेऊ। सगळ्यात आधी अर्धा कप पिठी साखर घ्यायची आहे। आता त्यामध्ये अर्धा कप तेल टाकूयात। आता तेल आणि पिठी साखर नीट मिक्स करून घ्यायची। पिठी साखरेमधल्या सगळ्या गुठळ्या मोडायच्या। आता यामध्ये आपण एक कप मैदा टाकणार आहोत, त्यानंतर 2 टेबलस्पून डाळीचं पीठ, 2 टेबलस्पून रवा, अर्धा टीस्पून बेकिंग पावडर आणि 1/4 टीस्पून बेकिंग सोडा। आता हे मिश्रण चांगले एकत्र करून घ्यायचे, चांगले मिक्स करायचे व्यवस्थित। आता आपण याच्यामध्ये छोटा चमचा इलायची पावडर टाकणार आहोत फ्लेवरसाठी। आता या मिश्रणात अगदी थोडेसे दूध घालायचे आणि आता हाताने चांगले मिक्स करून घ्यायचे एकसारखे आणि चांगलं मळून घ्यायचे पीठ। आता आपला हा नानकटाईचा डो मळून तयार झालेला आहे। अशा प्रकारे एकदम असा घट्ट डो मळून असा रेडी करायचा आहे। जास्त सैल नाही होऊ द्यायचं। आपला डो आता हा तयार झालाय। आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेऊयात। पेढ्याच्या शेपमध्ये गोळे करून घ्यायचे। आधी असे गोळे तयार झाले की त्यांना हलक्या हाताने दाबायचे आणि आपल्या बेकिंग ट्रेवर ठेवून घ्यायचे। काही नानकटे मी अशा चपट्या केल्या आहेत कारण की मी त्यांना कुकी कटरनं कट करून असं काही ठराविक शेप देणार आहे। तुमच्याकडे कुकी कटर नसेल तर तुम्ही नॉर्मल अशा गोल नानकट्या सुद्धा करू शकता। आता या नानकट्या आपण बेक करून घेऊयात। आपली कढई चांगली प्रीहीट झालेली आहे। आता यामध्ये आपण खाली एक स्टँड ठेवून यावर हा आपला नानकट्यांचा ट्रे ठेवून घेऊयात आणि 15 मिनिटांसाठी बेक व्हायला नानकट्या ठेवून देऊयात। आता 15 मिनिटं झालेली आहेत, आपल्या नानकट्या या तयार आहेत। पण आता यांना लगेच काढायची घाई करायची नाहीये, याच्या आतच जवळपास 1.5 ते 2 तास गाढ होऊ द्यायचे कारण की या झाल्या आता खूप मऊ असतात। त्या मऊच्या ठिसूळ होण्यासाठी ऍटलिस्ट 1 ते 2 तास तरी यांना गाढ होऊ द्यायचं। गाढ झाल्यावर हे अतिशय छान ठिसूळ होतात। तर आता आपण यांना 2 तास गाढ होऊ देणार आहे। 2 तास झालेले आहेत, नानकट्या चांगल्या गाढ झाल्यात आणि आता खाण्यासाठी तयार आहेत। तुम्ही बघू शकता नानकटाई छान बेक झालेली आहे। आता आपण हिला तोडून बघूयात। नानकटाई छान ठिसूळ झालेली आहे, मस्त दिसतीये। चहासोबत ही नानकटाई खूप छान लागते। ही नानकटाई तुम्ही 15 ते 20 दिवस एका एअरटाईट डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता। जर हा व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबही करा।